नमस्कार, मी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीज रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत एका टाकाऊ प्लास्टिकच्या भरणीपासून दिवाळीसाठी घरच्या घरी एकही रुपया खर्च न करता आकाश कंदील कसा तयार करायचा ते। हा आकाश कंदील बनवण्यासाठी 2-2 रुपयाला मिळणारे कलरचे 2 पेपर घेतलेले आहेत। एक आहे थोडासा पिंक कलरचा आणि एक आहे बेबी पिंक कलरचा, म्हणजे त्याचेच दोन्ही शेड आहेत। बघू शकता खूप छान अशा प्रकारे आपण हे पेपर निवडलेले आहेत। तुम्हाला जसे आवडतील तसे 2 कलर तुम्ही निवडू शकता। पिंक सोबत पोपटी कलर पण घेतला तरीही छान दिसेल, आणि गुलाबी कलर आहे तर त्याच्यासोबत अजून दुसरा वेगळा कॉम्बिनेशनसाठी वापरायचा असेल तरीही वापरू शकता। तर या दोन्ही कलरमध्ये आपण बनवू शकतो वेगवेगळे कलर ॲड करून। पण आता मी याला असं फोल्ड केलं आणि त्यानंतर मध्येच असं 2 पीसेसमध्ये एका पेपरला कट केलं। त्यानंतर हे दोनही पेपर एकावर एक असे ठेवून असे परत एकदा फोल्ड केलेले आहेत 4 पदरी, आणि त्याचा जो बॅक साईडला असा फोल्डिंगचा पोर्शन होता तिथे मी असं याला कट केलं आहे। तर असं ट्रँगल शेपमध्ये कट केलं की चौकोनी आकाराची छान शंकरपाळ्यासारखी डिझाईन मिळते। तर इथे याला असं पुन्हा एकदा या बाजूने फोल्ड करायचे, कारण हे जे उभे असे कट केलेले आहे सगळे तुकडे कागदाचे, तर त्याला आपण असं आडवं फोल्ड करायचे। असं केल्यामुळे काय होतं की असं आपल्याला हे भरणीवरती हे लावता येतं। भरणी आहे ती अगदी मीडियम साईजची निवडायची आहे। घरात भरपूर भरण्या असतात आपल्या प्लास्टिकच्या, घरातलीच मी ही भरणी घेतलेली आहे जी माझ्या वापरात होती। पण अगदीच नक्की आपण या भरण्या टाकाऊ पण बऱ्याच असतात घरात, त्यातली ही स्वच्छ अशी कोणती तरी भरणी घेऊ शकतो जी ट्रान्सपरंट असेल अशी घ्या। आणि यावरती पलीकडून थोडंसं स्टिकर आहे, पण ते पण नंतर मी दिसणार नाही याची काळजी घेतलेली आहे। आपण त्याला खूप छान पद्धतीने कवर केलं आहे। बघू शकता इथं मी काय केलं आहे, हा पेपर असा उभा धरला आणि त्यानंतर याला डबल टेपचा 2-2 तुकडे लावायचेत, आणि हे तुकडे असे इथं भरणीला चिटकवून घ्यायचं। म्हणजे काय होतं की आपल्याला हा जो पेपर आपण इथे स्टिक केलेला आहे तर तो निसटत नाही, डबल टेप अतिशय छान पद्धतीने स्टिक होतो भरणीवरती। अशा प्रकारे थोडंसं इथे फोल्ड पडला, त्यामुळे पुन्हा एकदा मला हे काढून व्यवस्थित चिटकवावं लागलं। हा पेपर जो आहे तो आपल्याला लेंथ वाईज लावलाय, थोडंसं आपल्याला कमी जास्त करावं लागेल। वरती पेपर थोडा एक्स्ट्रा सोडायचा आणि नंतर मग यावरती असं डबल टेप लावायचा। खूप जास्त मोठा फोल्ड होऊ द्यायचा नाही। मी दोन्ही बाजूंनी असे हे पिंक कलरचे लावून घेतले, त्यानंतर हा बेबी पिंक कलर पण सेम पद्धतीने 2 बाजूंनी लावतीये, म्हणजे 4 आपण ह्याचे पार्ट बनवलेले आहेत। तर पेपर 2 रुपयाचाच होता, पण त्याला असं मध्ये कट केल्यामुळे त्याचे 2-2 पार्ट तयार झाले। तर अगदी 4 रुपयामध्ये आपला हा आकाशकंदील तयार होतोय। यासाठी वेगळा जास्त खर्च लागत नाही, घरात पडलेलाच मी डबल टेप पण वापरला, भरणी पण घरात होती। आणि हा पेपर सुद्धा खरं तर मुलांचेच उरलेले होते, जे प्रोजेक्ट बनवताना मुलांनी आणलेले होते आणि तेही घरातच पडलेले होते। तर सगळ्याच टाकाऊ वस्तू आहेत ज्याचा मी वापर इथे आकाशकंदीलसाठी केला। तुम्ही देखील या दिवाळीला आकाशकंदील घरच्या घरी एकदा ट्राय करू शकता। आता इथे मी बऱ्याच छोट्या छोट्या टिप्स शेअर केलेल्या आहेत व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बऱ्याचदा आपण याला जो दोरा बांधतो तर तो असा डबल टेपने कधी कधी राहत नाही व्यवस्थित स्टिक केलेला, म्हणून इथे भरणीला वरच्या बाजूलाच 2 होल अगोदरच बनवून घ्यायचे। आता मी इथे बनवले नव्हते, मला फक्त इथे तुम्हाला आता दाखवायचे आहे म्हणून मी दोरी इथे स्टिक करून दाखवते। पण अगदी स्ट्रॉंग करायचा असेल ना आकाश कंदील तर दोन्ही बाजूला एक एक होल पाडायचे, जे तुम्हाला स्क्रूड्रायव्हरने पाडता येईल किंवा मग दाबन असतं तर त्याने पण पाडता येईल। असं गोलाकार सळईसारखं काही असेल त्याने पाडता येईल, गरम करावं लागेल आणि त्यानंतर पाडावं लागेल होल। तर भरणीला दोन्ही बाजूला होल पडले की त्यातून दोरी ओवून घेता येते आणि व्यवस्थित आपल्याला ही हँगही करता येतो आकाशकंदील। डबल टेपच्या साह्याने जास्त वेळ हा हँग केलेला राहत नाही, पटकन तुटतो आणि पटकन खाली पडण्याची शक्यता असते। भरणीचंही वजन थोडंफार असतंच तर ते डबल टेपने राहत नाही। मी इथे तोपर्यंत डबल टेप किंवा हा ग्लिटर पेपर स्टिक करावं म्हणून केलेला आहे, तर ऑप्शन म्हणून दाखवलेला आहे। फार जास्त स्ट्रॉंग हा झालेला नाही आहे, याला होल पाडलेले नव्हते, मला आता सध्या काही मिळालं नव्हतं होल पाडायला, त्यामुळे मी याला होल नाही पाडू शकलेले। तर बघू शकता या पद्धतीने फायनली मी आकाशकंदील केला, दोरी बांधली। जर होल पाडले तर त्याला दोरी बांधायची आणि मध्ये सेंटरला अशी गाठ बांधून असा व्यवस्थित आकाशकंदील स्ट्रॉंग बनवून ठेवायचा आहे, अगदी व्यवस्थित खराब नाही होणार।
वर्षानुवर्ष टिकेल, आता खाली काहीतरी डिझाईन हवी म्हणून मी याला एक छान असं डिझाईनिंग साठी जे आकाशकंदील वरती पेपर लावले तिथं आपण कट केलेले जे पोर्शन होते तीन चार तुकडे होते त्याला असं कोणाच्या आकारामध्ये फोल्ड करायचे थोडस अशा प्रकारे, आणि हे फोल्ड केल्यानंतर याला पण आपण ग्लिटर पेपरच थोडासा लावणार आहोत आणि स्टिक करणार आहोत, डबल टेपही लावू शकता तुम्ही. तर या पद्धतीने असं फोल्ड केल्यामुळे काय होतंय की असं छान गोंड्यासारखं हे दिसतंय आणि दिसायलाही छान दिसत आहे, त्यामुळे याचा वापर आपण कुठे करतोय ते बघूया. पेपर अजिबात वाया गेलेला नाही आहे, 2 रुपयांचा पेपर होता तोही पुरेपूर वापर करून घेतला आपण त्याचा. आणि हे जे गोंड्यासारखे तयार केलेले कागदाचे तुकडे आहेत तर याला आपण असं स्टिक करायचे, थोडंसं अल्टरनेट करायचे, म्हणजे पिंक कलर आहे तिथे आपण पिंक कलरचं हे स्टिक करायचं आणि जिथे पिंक आहे तिथे बेबी पिंक लावायचं, म्हणजे खूप छान असं कॉन्ट्रास्ट कलरमध्ये छान आकाशकंदील दिसेल. दिसायला कसा दिसतोय नक्की सांगा कमेंटमध्ये आकाशकंदील, आणि आवडला असेल तर या दिवाळीला तुम्हीही बनवा. व्हिडिओ कुठल्या गावातून बघताय किंवा कुठल्या शहरातून बघताय ते कमेंटमध्ये कळवा. सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलवर नवीनच असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सगळ्यांपर्यंत उपयुक्त माहिती पोहोचेल. मुलांना काही प्रोजेक्ट करायचा असेल त्यासोबत घरच्या घरी आकाशकंदील बनवायचं असेल तुम्हाला खरंच तर तुम्ही या छोट्याशा टिप्स वापरून यापेक्षा सुंदर आकाशकंदील बनवू शकता. आता मी जो बनवलेला आहे असाच बनवावा असं नाही, यापेक्षा खूप छान पद्धतीने तुम्ही बनवू शकता आणि दिसायलाही छान झालेला आहे आणि वापरण्यासारखाही आहे. जिथे आता पेपर दिसतोय म्हणजे स्टिकर दिसतंय आपल्या भरणीवरचं, तर तिथे काय करायचं आहे की काहीतरी डिझाईन डेकोरेट करून ठेवायची आहे किंवा मग स्टिकर आहे ते दिसणार नाही यासाठी तिथे आपल्याला काहीतरी लावायचं आहे. तर मी इथे ग्लिटर पेपर लावलेला आहे जे या चेक्समध्ये कट केलेला जो पोर्शन आहे तर त्यामधून लाईट बाहेर येते ना, त्यावेळी ग्लिटर पेपरमुळे ती अजून छान येईल. आणि कलरचे दोन पेपर आहेत तर यामध्ये बल्ब जेव्हा सोडला जाईल तर वेगवेगळ्या कलरमध्ये लाईटिंग बाहेर येईल आणि हा ग्लिटर पेपर चमकेल खूप छान. तर दिसायला अप्रतिम आणि स्ट्रॉंग बेसचा हा तयार झालेला प्लास्टिक भरणीपासून बनवलेला आकाशकंदील आवडला की नाही कमेंटमध्ये कळवा. आपल्या यूट्यूब चॅनलचे 60,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. लवकरच 1,00,000 टप्पा आपल्याला पार करायचा आहे, म्हणजेच 100K सबस्क्रायबर लवकर पूर्ण करायचे आहेत, म्हणजे लवकरच आपल्याला सिल्वर प्ले बटन पण येणार आहे. तर तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, प्रेम आणि सपोर्ट असाच कायम राहू द्या आणि पटापट आपले 100K सबस्क्रायबर पूर्ण करा. खूप जण व्हिडिओ शेअर पण करतात, किती जण शेअर करतात ते माझ्यापर्यंत पोहोचतं सुद्धा आणि त्या सगळ्यांना खूप खूप थँक्यू. अजून जास्तीत जास्त शेअर कराल अशी अपेक्षा आहे जेणेकरून आपले 100K सबस्क्रायबर खूपच लवकर पूर्ण होतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत.